नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या मायभूमी या यूट्यूब चॅनलवर. या व्हिडिओमध्ये आपण आपली मायबोली, आपली मातृभाषा असलेल्या आपल्या मराठी भाषेविषयी संपूर्ण अशी माहिती घेणार आहोत. मराठी भाषेचा उदय केव्हा झाला, मराठी भाषा कोणकोणत्या राज्यात व कोणकोणत्या देशात बोलली जाते, मराठी भाषेचा इतिहास, तसेच आपल्या मराठी भाषेमध्ये कोणकोणत्या बोली भाषा आहेत याविषयी आपण संपूर्ण अशी माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या मायभूमी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. चला सुरुवात करूया. अभिमान मराठी, स्वाभिमान मराठी, गर्जतो मराठी, मी मराठी, फक्त मराठी. मराठी भाषा ही इंडो युरोपीय भाषा कुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारताच्या 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे तर गोवा राज्याची सह अधिकृत भाषा आहे. 2011 जनगणनेनुसार भारतात मराठी भाषिकांची एकूण लोकसंख्या सुमारे 9 कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील 10वी व भारतातील 3री भाषा आहे. मराठी ही भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेतील 745 वर्ष जुना पहिला मराठी ग्रंथ आहे. मराठी भाषेचे वय सुमारे 1000 वर्ष आहे. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा गौरव त्यांच्या साहित्यातून केलेला आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्य कृती निर्माण झाल्या आहेत आणि त्यात सातत्य पूर्ण रीतीने भर पडत आहे. मराठी भाषेचा भाषिक प्रदेश पाहूया. मराठी भाषा प्रामुख्याने भारतात महाराष्ट्र राज्यात बोलली जाते, त्याचबरोबर गोवा, उत्तर कर्नाटकमधील बेळगाव, हुबळी, धारवाड, गुलबर्गा, बिदर, कारवार या भागात, तर गुजरातमध्ये दक्षिण गुजरात, सुरत, बडोदा व अहमदाबाद येथे बोलली जाते. आंध्र प्रदेशमध्ये हैदराबाद, मध्य प्रदेशमध्ये इंदूर व ग्वाल्हेर येथे, तमिळनाडूमध्ये तंजावर व छत्तीसगड राज्यात आणि तसेच दमण आणि दीव, दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील काही भागात मराठी भाषा बोलली जाते. देशातील 9 राज्ये, 4 केंद्रशासित प्रदेश आणि 72 देशांमध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे. इतर अनेक देशांमध्ये देखील मराठी भाषा बोलण्याचे प्रमाण वाढत आहे. मराठी भाषा भारतासह फिजी, मॉरिशस व इस्रायल या देशात देखील बोलली जाते. त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी भाषिकांमुळे मराठी भाषा ही अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथेही मराठी भाषा बोलली जाते. मराठी राज्यभाषा. भारतीय राजघटनेतील 22 अधिकृत भाषांच्या यादीत मराठी भाषेचा समावेश आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्याची अधिकृत राज्यभाषा आहे. गोवा राज्यात कायद्यानुसार कोकणी ही राज्यभाषा असली तरीही मराठी भाषेचा वापर शासनाच्या सर्व कारणांसाठी होऊ शकतो. शासनाशी मराठीत होणाऱ्या पत्रव्यवहाराचे उत्तर मराठीतच दिले जाते. दादर व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात मराठी भाषा ही एक अधिकृत राज्यभाषा आहे. महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांमध्ये मराठी भाषेच्या उच्च शिक्षणाची सोय आहे. तसेच महाराष्ट्राबाहेरील गोवा विद्यापीठ पणजी, महाराजा सयाजीराव विद्यापीठ बडोदा, उस्मानिया विद्यापीठ तेलंगण, गुलबर्गा विद्यापीठ, देवी अहिल्याबाई विद्यापीठ इंदूर, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय नवी दिल्ली येथे मराठी उच्च शिक्षणाचे विभाग आहेत. महाराष्ट्राच्या बाहेरील 19 विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवली जाते. मराठी भाषा दिवस पाहूया. 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन किंवा मराठी राज्यभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. याशिवाय विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. माहीम भटांनी लीळाचरित्र हा महान ग्रंथ लिहून मराठी भाषेचा पाया रोवला. मराठी भाषेत आजवर विविध विषयांवर विस्तृत लेखन प्रकाशित झाले असून त्यातील काही प्रकाशने जागतिक साहित्यात मानाचे स्थान मिळवू शकतील अशी आहेत. मराठीत दरवर्षी 2000 नवीन पुस्तके प्रकाशित होतात व सुमारे 500 दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. नामवंत खाजगी प्रकाशन संस्था आणि सरकारी प्रकाशने यांची वार्षिक उलाढाल तसेच पाठ्यपुस्तके, धार्मिक, ललित आणि वैचारिक ग्रंथ यांची एकत्रित बाजारपेठ सुमारे 250 कोटी रुपयांपर्यंत आहे. सरकारी संस्था बालभारती दरवर्षी सुमारे 9 कोटी पुस्तके छापत असते. भारताच्या सर्वाधिक खपाचे मासिक लोकराज्य हे आहे. देशातील एकूण ग्रंथालयातील 25% ग्रंथालय एकट्या महाराष्ट्रात आहेत. शब्दात कोशांव्यतिरिक्त मराठी भाषेत अवारचीन चरित्रकोश, प्राचीन चरित्रकोश,
तत्वज्ञान कोश, तुलनात्मक भाषा विज्ञान, वाङ्मय कोश, विश्व कोश, समाज विज्ञान कोश, सरिता कोश, संस्कृत कोश, स्थल कोश, ज्ञान कोश असे अनेक प्रकारचे कोश मराठीत आहेत। या बाबतीत मराठी भाषेचा जगात दुसरा क्रमांक लागतो। आपल्या मराठी माणसांना मिळालेले पुरस्कार पाहूया। विंदा करंदीकर, कुसुमा ग्रज, वि स खांडेकर आणि बालचंद्र नेमाडे अशा चार मराठी साहित्यिकांना आजवर ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत। मूर्तीदेवी पुरस्कार शिवाजी सावंत यांना मृत्युंजय या कादंबरीसाठी मिळाला आहे। महेश एलकुंचीवार आणि विजय तेंडुलकर या लेखकांना सरस्वती सन्मान मिळालेला आहे। विंदा करंदीकर आणि नारायण सुर्वे यांना कालिदास सन्मान मिळाला आहे। महाराष्ट्रातले दादासाहेब फाळके यांच्या नावाने अखिल भारतीय कला सन्मान दिला जातो। भारतीय संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार आजवर बालगंधर्वांना मिळाले आहेत। सर्वोत्तम चित्रपटाचे पहिले राष्ट्रपती सुवर्ण कमळ आचार्य अत्रे यांच्या श्यामच्या या चित्रपटास मिळाले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धोंडो केशव कर्वे, पांडुरंग वामन काने, भीमसेन जोशी, जे आर डी टाटा, सचिन तेंडुलकर, विनोबा भावे आणि लता मंगेशकर या मराठी माणसांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे। भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू एक जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे। आपल्या मराठी भाषेचा इतिहास पाहूया। मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेचा महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला असे बहुतांश मानले जाते। पैठण येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला। देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली। मराठी ही भाषा देवनागरी लिपी वापरून लिहिली जाते। इसवी सन 1278 मध्ये माहीमठ यांनी लीळाचरित्र लिहिले। त्यानंतर इसवी सन 1290 मध्ये ज्ञानेश्वर या ग्रंथाची रचना संत ज्ञानेश्वरांनी केली। महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली आहे। संत एकनाथांनी मराठी भाषेत भारुडी लिहिली आहेत आणि भागवत व भावार्थ रामायण आदी ग्रंथांची भर घातली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला। त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला। इसवी सन 1947 नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठी भाषेला अधिकृत राज्य भाषेचा दर्जा दिला। 1 मे 1960 रोजी मराठी भाषिकांच्या एक संद महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठी भाषेस राज्य भाषेचा मुकुट प्राप्त झाला। राजा केसीदेव रायच्या कारकिर्दीत कोरलेला अक्षी शिलालेख हा आजवर सापडलेला मराठी भाषेतील पुराणतम शिलालेख आहे। अक्षी शिलालेखाच्या शोधापूर्वी कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठी भाषेत कोरलेला लेख आहे। चामुंडराजे करवियेले हा आद्य मराठी लेख समजला जातो। अक्षी हे गाव महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबागपासून दक्षिणेस 5 किलोमीटर अंतरावर अलिबाग मुरुड जंजिरा रस्त्यावर आहे। या शिलालेखाचा उल्लेख इसवी सन 1883 च्या कुलाबा गॅझेटियरमध्ये आहे। हा लेख एका ओबडधोबड शिळेवर कोरलेला असून त्या शिळेच्या माथ्यावर चंद्र सूर्य आणि मजकुराखाली गदे गाळ व शेवटी पुन्हा चंद्र सूर्य असे कोरीव कामाचे स्वरूप आहे। हा लेख देवनागरी लिपीत असून भाषा संस्कृत व मराठी मिश्र आहे। इंग्रजी कालगणनेनुसार या लेखाची तारीख 16 मे 1012 अशी आहे। कुडल संगम तालुका दक्षिण सोलापूर येथील मराठी शिलालेख वाची तो विजया होईवा। कुडल शब्द कन्नड असून त्याचा अर्थ संगम आहे। भीमा व सिना या दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या या गावात चालुक्यकालीन संगमेश्वर मंदिर आहे। त्याची स्थिती बऱ्यापैकी असून तेथील सभा मंडपातील तुळईवर 2.5 ओळींचा लेख कोरलेला आहे। त्याचा काही भाग संस्कृत तर काही भाग मराठी आहे। शेवटचे वाक्य वाची तो विजया होईवा असे मराठीत आहे। त्यात काळाचा स्पष्ट उल्लेख आहे। तेथे शके 940 असे कोरलेले आहे। साधारणतः इसवी सन 1018 या काळात तो कोरला गेला असावा। श्रवण बेळगोळच्या नंतर दिवे आगा ताम्रपटाचा शोध लागला। त्याचा काळ शके 982 होता। त्यानंतर कुडलच्या शिलालेखाचा शोध लागला। मराठी भाषेत कालानुक्रमे झालेले बदल पाहूया। मराठी भाषेचे वय हे साधारणपणे 2500 वर्षे मानले जाते। या काळात समाज जीवनातील बदलानुसार ही भाषा सतत बदलत राहिली। तरी सर्वसाधारणपणे ठळक झालेला फरक पाहूया। आद्य काळ हा काळ इसवी सन 1200 पूर्व म्हणजेच लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वर या ग्रंथाच्या लिखाणाच्याही पूर्वीचा काळ आहे। या काळात मराठी शब्दांचे तसेच काही वाक्यांचे उल्लेख ताम्रपटात तसेच शिलालेखात आढळतात। यादव काळ
हा काळ इसवी सन 1250 ते इसवी सन 1350 असा आहे। देवगिरीच्या यादवांचे महाराष्ट्र राज्य असल्याने मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा होता। अनेक लेख व कवी यांना राजाश्रय होता। याच काळात महानुभाव या पंथाची सुरुवात झाली। चक्रधर स्वामी, भावे व्यास, महिंद्र व्यास, नागदेव आणि महदंबा यांनीही मराठी वाङ्मयात महत्त्वाची भर घातली आहे। वारकरी संप्रदायात सुरुवात झाली। महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व जातीत यामुळे संतांची परंपरा जन्मास आली व त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे काव्य रचनेस सुरुवात केली। नामदेव शिंपी, गोरा कुंभार, नरहरी सोनार, सावता माळी, चोखा मेळा, बंका महार, सेना न्हावी, कानोपात्रा यांनी भक्तीपर काव्य रचना केल्या व मराठी साहित्याचे दालन विविधांनी समृद्ध केले। बहामणिकाळ हा काळ इसवी सन 1350 ते इसवी सन 1600 असा आहे। यादवांचे स्वराज्य संपून मुसलमान आक्रमकांचा काळ सुरू झाला। त्यांना स्थानिक लोक व भाषेचे काही कर्तव्य नव्हते। सरकारी भाषा फारसी झाल्याने मराठी भाषेत तारीख सारखे अनेक फारसी शब्दांचे आगमन झाले। अशा धकाधकीच्या काळातही मराठी भाषेत साहित्यकाची भर पडली। नृसिंह सरस्वती, भानुदास, जनार्दन स्वामी, संत एकनाथ, दासोपंत, रंगनाथ, विष्णुदास नामा चोंभा यांनीही मराठी वाङ्मयात भक्तीपर काव्यांची भर घातली आहे। फारसी ही सध्याच्या इराण व पूर्वीच्या पर्शियन साम्राज्याची भाषा आहे। सुमारे इसवी सन 1296 मध्ये फारसी ही भाषा त्या काळाच्या दिल्लीच्या शासनासोबत महाराष्ट्रात आली। त्यानंतर शासन कारभारात बहामनी राजकर्त्यांमुळे फारसी भाषेचा वापर वाढला। फारसी भाषा सुमारे 391 वर्ष महाराष्ट्रात होती, त्यामुळे मराठी भाषेवर त्याचा प्रभाव पडला। फारसीचा मराठी भाषेवरील परिणाम कमी व्हावा म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकानंतर राज्य व्यवहार कोश तयार करण्यास सांगितले। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तथाकथित भाषा शुद्धी करण्यासाठी खूप प्रयत्न केले। त्यांनी मराठी भाषेला काही नवीन शब्द दिले, पण जुने फारसी प्रचलित शब्द तितक्याच जोमाने पण जराशे वेगळ्या अर्थाने कायम टिकून राहिले। छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ हा काळ इसवी सन 1600 ते इसवी सन 1700 असा आहे। या काळात मराठी स्वराज्याची स्थापना झाल्याने मराठी भाषेवरील फारसी शब्दांचे आक्रमण थंडावले। असे मानले जाते की शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडित यांस राज्य व्यवहार कोश बनवताना फारसी ऐवजी संस्कृत शब्द योजना करण्यास सांगितले। याच काळात मराठी भाषेला राजमान्यतेसोबत संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी यांच्यामुळे लोकमान्यताही मिळू लागली। मुक्तेश्वर वामन पंडित यांनीही मराठी काव्य विकसित केले। याशिवाय शिवकल्याण, रमावल्लभदास, मोरया गोसावी, संत महिपती यांनी संत चरित्रे लिहून संत विजय, भक्ती विजय आदी ग्रंथाद्वारे मराठी भाषेत मोलाची भर घातली। पेशवे काळ हा काळ इसवी सन 1700 ते इसवी सन 1818 असा आहे। या काळात मोरोपंतांनी मराठी भाषेत ग्रंथरचना केली। तसेच श्रीधर या कवींनी आपले हरिविजय व पांडव प्रताप या काव्यांद्वारे खेड्यापाड्यात आपल्या मराठी कविता पोहोचवल्या। याच काळात शृंगार व वीर रसांना स्वतंत्र स्थान मिळाले। यासाठी लावणी व पोवाडा हे नवीन वाङ्मय प्रकार मराठीत निर्माण झाले। याच काळात वाङ्मय हा रंजनाचा प्रकार आहे हे समाजाने मान्य करण्यास सुरुवात केली। याच काळात भकर लेखनाची सुरुवात झाली। निरंजन माधव, कृष्ण दयार्णव, राम जोशी, प्रभाकर, होनाजी बाळा, सगन भाऊ हे या काळातील महत्त्वाचे कवी आहेत। इंग्रजी कालखंड हा काळ इसवी सन 1818 ते आस्थागित असा आहे। या काळात गद्य लिखनाची सुरुवात झाली। कथा लेखनाची बीजे याच काळात रोवली गेली। नियतकालिके, गद्य साहित्य छापण्यास सुरुवात होण्याचा हा मराठी भाषेत अनेक नियतकालिके या काळात कथा छापू लागली। छपाईची सुरुवात झाल्यानंतर मराठी भाषेचा प्रसार उत्कर्ष वेगाने होत गेला। मराठी पंडित व मराठी भाषेचे अभ्यासक मेजर कॅन्डी या अंगल या अधिकाऱ्याने मराठी भाषेला विराम, अर्धविराम, प्रश्न आदी विराम चिन्हांनी बांधले। यामुळे मराठी लिखाण सुकर झाले। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1926 पासून भाषा शुद्ध चळवळ राबवली। यातून अनेक मराठी शब्द निर्माण झाले आणि ते आजही प्रचलित आहेत, ते वापरण्यात येऊ लागले। स्वातंत्र्योत्तर कालखंड स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषा शुद्ध चळवळ राबवली। त्यातूनच महानगरपालिका क्रीडांगण सारखे महत्त्वाचे मराठी शब्द निर्माण झाले। 60च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 70च्या पूर्वार्धात महाराष्ट्रातील सांस्कृतिक व सामाजिक वातावरण भरून आलेले होते। शेकडो उत्साही नवरजनशील तरुण आपापले मित्र घेऊन आणि खांद्याला झोळ्या अडकून छबीलदास व थडकत असत। इक्रांदच्या तालमीत तयार झालेले तरुण दलित पॅन्थरचा साहित्य प्रक्षोभ, नवे कम्युनिस्ट असे एक वातावरण, तर दुसऱ्या बाजूला अकॅडमिक साहित्याचा व समीक्षेचा सरोजिनी वैद्य, विजया राजाध्यक्ष
आदींचा वाङ्मयीन दबदबा। सत्यकथा नावाचे साहित्यिक केंद्र होते। श्री पू भागवत त्यात प्रभावशाली होते। मध्यमवर्गीयांना रिजविण्याची संपूर्ण जबाबदारी पु ल देशपांडे यांच्यावर पडली। सत्यकथा नावाच्या प्रस्थापिताला सामंत्र असा लघुनियतकालिकांचा प्रवाह आणि वाङ्मय क्षेत्रातील माहिती व व्यासपीठ ललितच्या उदयाने सुरू झाले। गाशीराम कोतवाल, सकाराम बाइंडर, गिधाडे, सत्तरीच्या पूर्वाधातले चिंत्र्य खांडवकरांची मिस्ट्री आणि कोकणी गूढ, त्याचप्रमाणे दिलीप चित्रेंची, विलास सारंगांची बंडाळी याच काळातली। नेमाडी पंथातील नवविद्वान आणि बाहुपाध्यांची वासुनाका ही सुद्धा साठीच्या दशकातलेच। दलित पॅन्थर्सनी साठीच्या अखेरीस आणि सत्तरीच्या सुरुवातीस दिलेल्या वंजितक उग्र तितकेच आश्वासकही होते। माणूस साप्ताहिक आणि सी ग सी ग माजगावकर यांनीही सर्व प्रस्थापितांविरुद्ध एकत्र आणायला सुरुवात केली व गवाभेऱ्यांचे सोबत ही त्याच काळात दणनत होती। पु ल देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले इचलकरंजीचे साहित्य संमेलन हा एक साहित्याचा महानंद उत्सव होता। असाच आणखी एक नवीन प्रवाह त्या परिस्थितीत येऊन धडकला, श्रीमुक्ती चळवळीचा। छाया दातार, शारदा साठे, ज्योती म्हापसेकर अशा अनेकांनी सर्व वैचारिकतेला नवीन परिणाम दिले होते। बाळ गांगल या वातावरणाशी निकट होते। अभिजात मराठी, मराठी भाषा इसवी सनापूर्वी अस्तित्वात होती यासाठी प्राध्यापक हरी नरके यांनी मांडलेले मुद्दे पाहूया। इसवी सनापूर्वी 207 या वर्षी ब्राह्मी लिपीत परंतु मराठी भाषेत लिहिलेले शिलालेख सापडलेले आहेत। गाथा सप्तशती हा 700 श्लोकांचा मराठी ग्रंथ इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिला गेला। त्याचा अर्थ असा की ही भाषा त्या लिखाणा अगोदर किंवा 300 वर्ष अस्तित्वात असली पाहिजे। ग्रंथातील वर्ण आजही मराठी लोकांच्या आचार विचारांशी आणि त्यांच्या सध्याच्या संस्कृतीशी जुळणारे आहेत। ग्रंथात वापरले गेलेले काही शब्द मराठी खेरीज अन्य भारतीय भाषेत नाहीत। भांडारकर पुरातत्व संशोधन संस्थेमध्ये किमान 80 हस्तलिखिते मराठी भाषेचे पुराणतत्व सिद्ध करणारे आहेत। मराठी साहित्य पाहूया। मराठी साहित्यामध्ये कथा, कविता, कादंबरी, नाटक, नाट्य, बाल साहित्य, ललित लेख, विनोद, मराठी साहित्य संमेलन, अग्रलेख, संपादकीय, स्तंभलेख, समीक्षा, चारोळी, गझल, ओवी, अभंग, भजन, कीर्तन, पोवाडा, लावणी, भारूड, बखर, पोथी, आरती, लोकगीत, गोंधळ, उखाणे, वाक्यप्रचार, मराठी विश्वकोश। संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्र शासनाने 19 नोव्हेंबर 1960 महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाची स्थापना तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली केली। या मंडळाने मराठी विश्वकोशाची निर्मिती केली। त्या अगोदर केतकरांनी मराठीतील पहिला ज्ञानकोश एक हाती लिहिला। मराठी विश्वकोश ही ज्ञानकोशाची सुधारून वाढवलेली आवृत्ती आहे। मराठीतील बोलीभाषा, मराठी भाषा ही वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या शैलीने बोलली जाते। प्रत्येक भागाची मराठी भाषा बोलण्याचा लहेजा व दाटणी वेगवेगळी आहे। आपल्या मराठी भाषेतील बोलीभाषेंची प्रमुख विभागणी पाहूया। कोकणी, अहिराणी, मानदेशी, मालवणी, वऱ्हाडी, तमिळनाडू राज्यातील तंजावर येथे तंजावरी मराठी नावाची बोलीभाषा बोलली जाते। मराठी भाषिक जू इस्राईलला परतले तेव्हा मराठी भाषा तेथेही गेली। आपल्या मराठी भाषेतील बोलीभाषा कोणकोणत्या भागात कोणकोणती बोलीभाषा बोलली जाते याविषयी माहिती घेऊया। उत्तर महाराष्ट्रातील बोलीभाषा पाहूया। अहिराणी बोलीभाषा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक हे जिल्हे ते मध्य प्रदेशातील ब्रहानपूर, शहापूर, अंतुर्लीपर्यंतच्या विस्तृत भूप्रदेशात ही बोलीभाषा प्रचलित आहे। या शब्दांमध्ये नाद आणि लय हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे। भालचंद्र नेमाडे, नाधो महानोर, के नारखेड या लेखकांनी आपल्या साहित्यात अहिराणी बोलीभाषेचा वापर केला आहे। तावडी बोलीभाषा, जामनेर, भुसावळ, जळगाव, बांदवर, रावेर, यावल तालुक्यात या भागात तावडी बोलीभाषा प्रचलित आहे। तावडी बोलीभाषेत कच्च्या जागी खचा उच्चार केला जातो। बहिणाबाई चौधरींच्या कवितांमधून आपल्याला तावडी बोलीभाषेचा आविष्कार दिसतो। पूर्वी या बोलीलाच अहिराणी बोलीभाषा समजत असत, परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली जाते। देहवाली बोलीभाषा, भिल्ल समाजात ही बोलीभाषा आढळते। गुजराती आणि हिंदी भाषिकांचा या बोलीभाषेवर मोठा प्रभाव आहे। ही बोलीभाषा गुजरातीशी मिळती जुळती आहे। महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या भागात ही बोलीभाषा वापरत आहे। ह्या भाषेचे खळवाड आणि मेवाची असे दोन पोटप्रकार आहेत।
या भाषेचे अभ्यासक चामला राठवा यांनी देहवाली बोलीभाषेची मौखिक साहित्य शब्दबद्ध केले आहेत. विश्राम वळवी, देवेंद्र सावे, बळवंत वळवी, सोपजी गावित यांनीही या भाषेत लेखन केले आहेत. भाषा साहित्य प्रकल्प अंतर्गत अकादमीद्वारे ही प्रसिद्ध झाले आहेत. कोकण विभागात आपल्या मराठी भाषेतील कोणती बोलीभाषा बोलली जाते हे पाहूया. कोकणी बोलीभाषा. कोकणी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अनेक बोलीभाषा आहेत. माणदेशी बोलीभाषा. सांगली सातारा जिल्ह्यातील आटपाडी मान या तालुक्यात प्रामुख्याने, तर सांगली जिल्ह्यातील जत, खानपूर, कवठे महाकाळ या तालुक्यांच्या, सातारा जिल्ह्यातील खटाव या तालुक्याच्या, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा, माळशिरस या तालुक्यांच्या काही भागात बोलली जाते. मालवणी बोलीभाषा. दक्षिण रत्नागिरीत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलली जाणारी ही बोलीभाषा आहे. या बोलीभाषेस कुडाळी असे देखील म्हणतात. हेलकडून आलेले अनुनासिक उच्चार हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. दशावतार या नाट्याचे सादरीकरण याच भाषेत केले जाते. मच्छिंद्र कांबळे यांच्या मालवणी नाटकांमुळे ही भाषा जास्त प्रसिद्ध झाली. मालवणी बोलीभाषेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहेत. कोळी बोलीभाषा. मुख्यतः महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, अलिबाग तसेच गुजरातमधील उमरगाव, दादरनगर हवेली आणि गोव्यात, त्याचबरोबर संपूर्ण कोकणातील किनारपट्ट्यांवर सर्रास कोळी भाषा बोलली जाते. कोल्हापुरी बोलीभाषा. कोल्हापूर भागात कोल्हापुरी बोलीभाषा बोलली जाते. लय काढून बोलण्याची लकप या भागात आढळते. या भाषेत रांगडेपणा आहे. चंदगडी बोलीभाषा. कर्नाटक महाराष्ट्र सीमावर्ती प्रदेशातील अनेक गावांची ही बोलीभाषा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड भागात ही भाषा प्रचलित आहे. या भूभागात दोन भिन्न भाषा बोलींचा संपर्क, विविध राजकीय अमल, मराठी, कन्नड आणि कोकणी भाषेच्या प्रभावाखाली तयार झालेली एक बोलीभाषा आहे. उच्चारच्या शेवटी हेल, सुरवट आणि निराळे व्याकरण हे या भाषेत दिसून येते. चंदगड तालुक्याचा पश्चिम भाग, दोडा मार्ग सावंतवाडी तालुक्याच्या सीमेलगतची गावे, आजरा तालुक्याच्या दक्षिण भागातील गावे ती कोकणच्या प्रभावाने तयार झालेली बोली वापरतात. चंदगडच्या पूर्व भागात आणि बेळगाव परिसरातील गावांमध्ये कन्नड भाषेचा प्रभावाने तयार झालेली बोली वापरत आहे. बेळगावी बोलीभाषा. बेळगाव या महाराष्ट्राचा सीमा भागातील ही बोलीभाषा ही कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, कोकणी अशा अनेक बोलींचा मिश्रणातून तयार झालेली आहे. या भाषेतील गोडव्याची ओळख पु ल देशपांडे यांच्या रावसाहेब या कथेने करून दिली. त्याचबरोबर भीमराव गस्ती, नारायण अतिवाडकर या साहित्यिकांनी ह्या भाषेतून लेखन केले आहे. प्रकाश संत लिखित लंपन या व्यक्तिचित्रात या भाषेचा विपुल प्रमाणात वापर आढळतो. मराठवाड्यातील बोलीभाषा पाहूया. मराठवाड्यात मराठवाडी ही ठसकीबाज मराठी बोलीभाषा वापरली जाते. सहसा गावठी किंवा शिवराळपणा हे वैशिष्ट्य मराठवाड्यातील मराठी बोलीभाषेचे समजले जाते. नांदेड जिल्हा तेलंगणा राज्याला लागून असल्याने एक वेगळाच हेलका तेथे धरला जातो. तर महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात थोडी वेगळी बोलीभाषा बोलली जाते. लातुरी भाषेत काही वेगळ्या क्रियापदांवर कानडी भाषेचा परिणाम होतो, परंतु प्रभाव मात्र नाही. विदर्भातील बोलीभाषा पाहूया. नागपुरी बोलीभाषा. पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूरचा काही भाग आणि गडचिरोलीचा काही भाग तसेच भंडारा या जिल्ह्यात बोलली जाणारी नागपुरी ही काही निराळी बोलीभाषा आहे. तसेच मध्य प्रदेशातील शिवनी, छिंदवाडा, बालाघाट व रायपूर या भागातही ही बोलीभाषा प्रचलित आहे. वऱ्हाडी आणि जाडी बोलीतील अनेक शब्द यात असले तरी ही वेगळी बोलीभाषा आहे. नागपुरी बोलीभाषाला वऱ्हाडी भाषेचाच एक रूप मानले गेल्याने नागपुरी बोलीचा स्वतंत्र भाषिक अभ्यास झाला नाही, परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली जाते. यावर हिंदी शब्दांचाही प्रभाव आढळतो. वऱ्हाडी बोलीभाषा. बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये वऱ्हाडी बोलीभाषा बोलली जाते. मूळ मराठी ही बोलीभाषा कुठल्याही प्रकारचा हेल न काढता, अनुनासिक इचा अतिरेक न करता अत्यंत संतपणे बोलली जाते. माहीमंट यांचा लीळाचरित्र हा मराठीतील पहिला गद्यग्रंथ वऱ्हाडी बोलीत लिहिला गेला आहे. महानुभाव पंथातली अनेक रचना याच बोलीतून झाल्या आहेत. झाडी बोलीभाषा. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हा चार जिल्ह्यांचा भूप्रदेश झाडीपट्टी म्हणून ओळखला जातो. या भागातील बोलीभाषेला झाडी बोलीभाषा असे म्हणतात. मराठीतील मुकुंद राजकृत वेकसंधूमधील अनेक अपरिचित शब्द आजही झाडी बोलीत प्रचारात आहेत. इतर बोलीभाषा पाहूया. डांगी बोलीभाषा. नारायण पेठी बोलीभाषा. महाराष्ट्रातील चोकुरसाळी समाजाची ही बोली आहे. आंध्र प्रदेशातून येऊन देशभर विखुरलेले मराठी विणकर ही बोलीभाषा बोलतात. तंजावर मराठी बोलीभाषा ही मराठी भाषेचीच एक बोली असून ती भारताच्या
तमिळनाडू या राज्यात बोलली जाते. जवळपास 1,00,000 अधिक लोक ही भाषा रोजच्या व्यवहारात वापरतात. तमिळनाडू राज्यातील तंजावर किंवा तंजावूर ह्या नगरीतील ही एक बोली भाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू यंकोजी राजे यांच्यासोबत दक्षिणेत स्वारीसाठी गेलेली जी मराठी माणसे तंजावरला पिढ्यानपिढ्या स्थायी झाली त्यांची ही मातृभाषा आहे. ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण भाषा असून त्यात आजही बरेच असे प्राचीन मराठी शब्द वापरत आहेत. तसेच काळाच्या ओघात पडलेले स्थानिक तामिळ भाषेचा प्रभाव या भाषेवर जाणवतो. नंद भाषा बोलीभाषा. व्यापार करताना इतरांना कळू नये म्हणून व्यापारी ही एक सांकेतिक भाषा इतिहासात वापरत होती, आजही काही ठिकाणी वापरत आहेत. त्या भाषेमध्ये चलनाच्या उल्लेखांसाठी निराळे शब्द आहेत. तसेच भटक्या विमुक्त जमातींच्या मराठी संलग्न बोलीभाषा आहेत. यामध्ये गोंधळी, कुडमुडे जोशी, गोसावी, भराडी, गोपाळ, कलगार, वैदू, नंदीवाले, बेलदार, कोल्हाटी आदी भटक्या जमाती येतात. सदैव ब्रह्मनात राहिल्याने यांच्या बोलीमध्ये विविध शब्द आहेत. आपली कौशल्य आपल्याच जमातीत राहावीत यासाठी ही बोलीभाषेचा उपयोग केला जातो. या तसेच पुण्यामध्ये शुद्ध मराठी बोलीभाषा बोलली जाते. इस्रायली मराठी आहे, मॉरिशसची मराठी आहे. अशा प्रकारे आपली मातृभाषा असलेल्या आपल्या मराठी भाषेविषयी माहिती. आपली मराठी भाषा टिकली पाहिजे व ती आपण टिकवली पाहिजे. चला आज येथेच थांबूया. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, काही चुकलं असेल तर माफ करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी.